नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. एसटी डेपो बाहेर कर्मचारी वर्गाचं काम बंद आंदोलन, विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात मोठा दिलासा आणि अनधिकृत रेती उत्खनन विरोधात धडक कारवाई. एसटी कामगारांच्या आर्थिक आणि महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यानं अनेक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत 3 सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातील सर्व आगारात एसटी कर्मचाऱ्यांकडून महायुती सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं यासह अन्य मागण्यांबाबत शासन दरबारी अद्याप सकारात्मक निर्णय झाला नसल्यानं कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय. दरम्यान ठाण्यातील खूपच एसटी वर्कशॉप खोपट व एसटी वर्कशॉपच्या बाहेर देखील आंदोलन करण्यात आलं. यावेळेला सदर डेपोमधील कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. 2 दिवसावर आणि एसटी महामंडळाचं आंदोलन काय मागण्या आहेत तुमच्या आणि काय तुम्ही सरकारकडे सांगा? साहेब, आम्हाला गणपतीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवणूक करणे हा आमचा उद्दिष्ट नाही. गेले 10 वर्ष आमचं जे वेतन वाढ करणार होते ते वेतन वाढ केलेलं नाही. एवढे आम्ही आंदोलन केली, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन केली, परंतु त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही. सरकार ढिम्म बसलेलं आहे. शेवटी 7 तारखेला आम्ही 9 तारखेला आंदोलनाची नोटीस दिलेली होती. 9 ऑगस्टला शेवटी त्यांनी आम्हाला 7 तारखेला आमची मीटिंग घेतली आणि 7 तारखेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी 2 तास जवळजवळ चर्चा केली आणि जो काय भार आहे, एसटीचे सचिव आहेत, एसटीचे विषय मंडळ आहेत, यांना सांगितलं किती भार होतो त्याची माहिती घ्या आणि 20 तारखेला आपण अंतिम तोडगा त्याच्यावरती काढू. आणि 20 तारखेला लेखी पत्र आम्हाला दिलं की त्याच्यावरती आपण तोडगा काढू. परंतु 20 तारीख गेली, 21 तारीख गेली, 25 तारीख गेली, 30 तारीख गेली, आता 3 तारीख आली तरी शासनानं कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्याशी केली नाही. त्यामुळं कर्मचाऱ्यांचा उद्रेक एवढा वाढला की कर्मचाऱ्यांची मानसिकता एवढी खराब झाली की आम्हीच का कमी पगारात काम करायचं. आमच्याबरोबर जे कर्मचारी आहेत ते आमच्या दुप्पट पगार घेतात. आत्ताच्या सरकारनं तर प्रत्येकाला निधी वाटपाचं काम केलेलं आहे. म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांनीच काय घोडं मारले. या आंदोलनामध्ये तुम्ही कोणकोण सहभाग झालेले आहात, त्यांच्यावर चालक मला कोण आहे त्याच्यावर? या कर्म आंदोलनामध्ये चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि लेखनिक जे आहे ते सर्व सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आंदोलन आहे तुमचं? महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी 100% बंद झालेलं आहे, काही ठिकाणी 60% बंद झालेलं आहे. अशा प्रकारे लोकांनी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. महाराष्ट्र संयुक्त समितीचा विजय असो, महाराष्ट्र संयुक्त समितीचा विजय असो. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय देणार नाही. कोण आमच्या मागण्या मान्य करा, राहिल्या खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, राहिल्या खुर्च्या खाली करा. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन. महाराष्ट्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या EWS विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नाहीशी झाली आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्यावरच शिल्लक राहिलेली 50% रक्कम महाविद्यालयात जमा करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रवेशाच्या वेळेला आता केवळ 50% शुल्क भरणं आवश्यक आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही, या त्यांच्या पालकांची काळजी दूर होईल आणि विद्यार्थ्यांवरील तणाव कमी होईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता प्राप्त होणार असून त्यांनी शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी अधिक संधी मिळणार आहे. उच्च न्यायालय मुंबई येथील दाखल असलेल्या क्रिमिनल राईट पिटिशनच्या अनुषंगानं ठाणे जिल्ह्यात अनधिकृत रेती उत्खननाविरोधात जोरदार कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जयभाई धुळे आणि प्रांताधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं मुंब्रा ते कल्याण रेल्वे ट्रॅकजवळ होणाऱ्या अनधिकृत रेती उत्खनन आणि वाहतुकीवर धडक कारवाई केली. आज सकाळी पथकानं बोटीद्वारे गस्त घालत असताना खाडीपात्रामध्ये अंदाजे 15 ब्रास रेतीनं भरलेला एक बार्ज आणि 1 सक्शन पंप आढळून आले. शिवाय दुसऱ्या कारवाईमध्ये कळवा बाळकुंभ खाडीत आणखीन 1 बार्ज आणि सक्शन पंप आढळले, ज्यामध्ये अंदाजे 13 ब्रास रेती होती. हे बार्ज आणि सक्शन पंप खाडीपात्रातून बाहेर काढणं अशक्य असल्यानं प्रशासनानं त्यांना जाळून खाडीत बुडवून नष्ट केलं. महाराष्ट्रांनी सुरत लुटली नव्हती तर केवळ छावणी लुटली होती. या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. त्यावेळेला सुरतमध्ये असलेल्या फ्रेंच, डच, मुघल,
पोर्तुगाल अशा सर्व श्रीमंत कंपन्या महाराजांनी साम्राज्यासाठी आणि लोकांसाठी लुटल्या. महाराजांची लढाई ही साम्राज्यासाठी आणि लोकांसाठी होती, मात्र मनुवाद्यांकडून शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगून इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याची टीका आव्हाडेंनी केली आहे. केवळ एक छावणी लुटून महाराजांना छोटं करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत वैचारिक लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा आव्हाडेंनी दिलाय. आम्हाला काँग्रेसनं इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, पण महाराजांनी सुरत लुटली नव्हती. महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. 45 किलोमीटर प्रति ताशी एवढ्या जोरात वारा वाहत असल्यानं महाराजांचा पुतळा पडला. या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानावरही आव्हाड यांनी खोचक टोला लगावलाय. अवघ्या 45 किलोमीटर ताशी वाऱ्याच्या वेगानं जर पुतळा पडू शकतो तर आपणही वाहून उडून किंवा पडू या भीतीनं पर्यटकांची कोकणाकडे पाठ. राज्य सरकारची कोकणातून पर्यटक पळवा योजना असेल असा टोला त्यांनी लगावलाय. फडणवीसांसारखा हुशार माणूस अशा गोष्टीमध्ये कसे काय अडकले? हे अडकले ना. आज महाराष्ट्रभर ह्याचा क्षोभ होईल, महाराष्ट्रालाही आवडणार नाही. महाराष्ट्राच्या शौर्य, महाराष्ट्राच्या बापाबद्दल, त्याच्या शौर्याबद्दल प्रश्नचिन्ह हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाराष्ट्रवरच्या मातीवर प्रेम करणाऱ्याला आवडणार नाही. एका ठराविक मतदारांकडे नजर ठेवून त्यांना खुश करण्यासाठी केलेली स्टेटमेंट वाटते, कारण की तुम्ही कोणालाही खुश करण्यासाठी स्टेटमेंट करा, आमचं आम्हाला काही घेणं देणं नाही. पण तुम्ही आज महाराष्ट्राच्या मातीचा आणि महाराष्ट्राच्या बापाचा अपमान केलाय. तुम्ही जसं सांगितलं की पुतळा पडला हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी, तर असा विषय आणला नसेल? असेल, कारण का त्यांच्याकडे कसे विषय कसे डायव्हर्ट करायचे हे त्यांची कला आहे. शिवाजी महाराजांची तुलना जगात कुठल्याही राजाशी होऊ शकत नाही, कुठल्या कोणाशी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. ज्यांनी जिरेटोप घातला त्याला तरी समजायला पाहिजे होते की महाराष्ट्रात काय आहे या जिरेटोपाचं महत्व. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केलं. अनेक लोकोपयोगी कमी कामं केली, त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण जपला पाहिजे असं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाण्यात केलं. धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीनं ठाणे शहरातील 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम ठाण्यातील मासुंद तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक इथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं रुचिका शिंदे प्रमुख पाहुण्या होत्या. याप्रसंगी ठाणे शहरातील 10वी 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्रक देऊन अहिल्याबाई होळकर यांच्या सासरच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे आणि माहेरचे वंशज प्रफुल्ल शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उद्योजक शंकर कोळेकर, समाजाचे ज्येष्ठ दिलीप कवितके, बाबासाहेब दगडे, भीमराव जानकर, निलेश खताळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला मंडळाचे अध्यक्ष बांधवी बारगीर, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड उपस्थित होते. नमस्कार, मी ॲडव्होकेट रुचिका शिंदे आणि आज धनगर प्रतिष्ठानच्या समारोहला इकडे आम्ही एकत्र सगळे झालेलो आहे. आज देवी अहिल्याबाई होळकरांची 300 पुण्यतिथी आहे, त्याच्याकरता आम्ही इथे उपस्थित आहे. आणि आज इथे जे लहान मुलं आहेत 10वी 12वीचे त्यांना धनगर प्रतिष्ठानकडनं सम्मानित केलेलं गेलं, त्यांना प्रोत्साहन द्याकरता, त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता त्यांना मार्गदर्शन केलं गेलं. आमच्याबरोबर जे प्रतिष्ठानचे सगळे सदस्य आणि सगळे आणि दीपक सर आहे, त्यांचं मी धन्यवाद देते. आणि आजचा प्रोग्राम खूप छान झाला, सगळ्यांना ह्याच्याकरता खूप अभिवादन, धन्यवाद. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपासून लागू होणारी योजना वीज बिल थकबाकीदार ग्राहकांना मोठा दिलासा देणार आहे. उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणनं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या 38 लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना लागू होणार आहे. योजनेअंतर्गत थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण 1,788 कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा. पैसे भरल्यानंतर संबंधित ग्राहकांना पुन्हा एकदा वीज कनेक्शन मिळणार आहे अशी महावितरणकडून माहिती देण्यात आली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. एसटी डेपो बाहेर कर्मचारी वर्गाचं काम बंद आंदोलन, विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात मोठा दिलासा आणि अनधिकृत रेती उत्खनन विरोधात धडक कारवाई. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईले आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी आवाज माझा @tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटूयाच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.